सामना लासा वर्सेस सुप्रिया। सुप्रिया संघाने अपने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे। टाइमर ऑन झालेला आहे, 2:10 झालेले आहेत। 20 मिनिटाचा सामना, प्रत्येक संघाला 20 मिनिट एक इनिंग झालेले आहेत। सुप्रियाने नोंद घ्यायची आहे, 2:30 तुमची इनिंग संपली पाहिजे। जर सुप्रिया आणि लासाचे एक एक्स्ट्रा खेळाडू इथे पॅवेलियनमध्ये पाठवायचा आहे, आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत। त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सुप्रियावाल्याने। लासा संघाचा एक अतिरिक्त खेळाडू, सुप्रिया संघाचा एक अतिरिक्त खेळाडू लासाचा आलेला आहे। सुप्रियावाल्याने आपले एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे। दोन्ही पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला अजून 7 सामने खेळवायचे आहेत, त्याची सगळे संघांनी नोंद घ्यायची आहे। लासाचे सलामीवीर मैदानात आलेले आहेत, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे सुप्रिया संघाने। टायमर ऑन झालेला आहे, 2:10 झालेत। 2:30 आपली फर्स्ट इनिंग संपेल, त्यानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल, त्यानंतर सेकंड इनिंग चालू होईल। या प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक संघाच्या कर्णधाराची नोंद घ्यायची आहे। सामना त्वरित चालू होईल। इथे आपण पाहिलं तर लासा कंपनी विरुद्ध सुप्रिया अशी होणारी ही सामना आपण पाहतोय। लासा कंपनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। 4 षटकांचा सामना असेल, पॉवर प्लेचं पहिलं षटक। त्यानंतर आपण पाहिलं तर इथे 4 फ्रेश गोलंदाज वापरले जातील याची नोंद घ्या। लासा कंपनी आपण पाहिलं तर लासा कंपनीचे मॅनेजर सर्वेसर्वा मिथुन जाधव यांचा हा संघ आपण पाहतोय। व्यासपीठावरती लासा कंपनीचे आणखीन एक कर्मचारी आमचे मित्र उमेश पवार यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। स्ट्राईकवर आपण पाहिलं तर समीर नॉन स्ट्राईकर, आपण पाहिलं तर साहिल पंच अपील केलं जात आहे अवंतर धाव्यासाठी, परंतु पंच अपील फेटाळून लावत आहेत। एक मिनिटा राखीव खेळाडू पाठवा इथे सुप्रिया, नाही तर पॅनल्टी दिली जाईल 2 धावांची। खेळाडूंची नावं सांगण्यासाठी इथे समालोचन कक्षामध्ये पाठवाली लवकर। सुप्रिया 2 धावांची पेनल्टी बसेल प्लीज। इथे आपण पाहिलं तर अर्थातच बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू येताना आपण पाहतोय। सुरेख गोलंदाज आहे, इथे आपण पाहिलं तर लासाच्या प्रत्येक फलंदाजासाठी, प्रत्येक सिक्स साठी सूरज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पुढचा चेंडू इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषेचा भेद घेताना चेंडू जातोय सी बा रेखा पार, रोटली क्लब सुरेख अप्रतिम चौकार डीजे। देवा आपण पाहतो पहिले षटक साखरेसाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज झाले, पहिले 2 चेंडू अत्यंत प्रभावी होते। त्यानंतर तर तिसरा चेंडू आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचा चेंडू होता, वेट अँड वॉच वाला फटका होता, बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून सुरेख चौकार येताना आपण पाहतोय। कारण 2 चेंडू डॉट गेल्यानंतर धाव येणं फार गरजेचं होतं, आणि इथं आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना समीरच्या बॅटमधून एक चौकार, धावसंख्या फलकावरती लागते। 4 षटकांच्या सामन्यामध्ये बिनबाद 4। मंडळाचे कार्यकर्ते आपण विनंती करतो आपण सीमारेषेवरती सज्ज राहा, कारण आपल्याकडे इथे चेंडू हरवण्यानंतर देण्यासाठी आपण लाईनमन्स म्हणून आपण विनंती असणार आहे, आपण सज्ज राहा। अर्थात मिथुन जाधव आपण पाहतो या लासा कंपनीचे मॅनेजर आणि सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून त्यांचा संघ मैदानात उतरताना आपण पाहतोय। देवाचा पुढचा चेंडू राईट अप ऑफ द विकेट समार आहे, ओहो ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता। इथे मात्र एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय, धावसंख्या आणखीन एकने वाढते। संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते, डावातील षटक क्रमांक पहिलं, धावसंख्या फलकावरती लागते 5 धावा।
आतापर्यंत या षटकातील दोन चेंडूंचा काही शिल्लक आहे. मित्रांनो, रोटरी क्लब लोटे आणि घरडा केमिकल्स लिमिटेड आयोजित रोटरी क्लब घरडा इंडस्ट्रील क्रिकेट टूर्नामेंट 2024 थरार आपण पाहतो. 29वं वर्ष जिथं आपण साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका कबरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथं रोखलं जातं, फेकलं जातंय, तद्वर एक धाव मत मिळते. संघाची स्थिती आपण पाहिली, धाव संख्या फलकावरती लागते 6 धावा. षटक क्रमांक पहिलं 6 धावा फलकावरती लागले जात आहेत. मित्र म्हणेन 2 डॉट चेंडू आल्यानंतर मात्र धावा येताना आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय समीर. ओ, समीरच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेताना, सीमारेखा पार आर पार. इथे आपण पाहिलं तर समीरच्या बॅट मधून आला होता तिसऱ्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वीपचा सुरेख फटका होता. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं चौकारासाठी अत्यंत महागडं षटक म्हणावं लागेल. इथं आपण पाहिलं तर काय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच नो डाऊट आपण पाहिलं तर समीरच्या बॅटमधून 2 चौकार येताना आपण पाहिले. तर साहिलचं एक सेन्सेबल क्रिकेट आपण पाहिलं. साहिलने 1 धावाने स्ट्राईक रोटेट करून दिली होती, हे क्रिकेट म्हणतात मित्रांनो. आणि इथे आक्रमक आपण पाहिलं तर समीरच्या बॅटमधून 10 धावा पूर्ण झाल्यात. पहिलं षटक देखील पूर्ण होत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय करण घाग. आपण पाहिलं तर युवा गोलंदाज आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर साहिल, पुढचा चेंडू. ओ, इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळा आहे. अदरवाईज दुसऱ्या कुठल्याही मैदानावरती हा मित्रांनो षटकार किंवा चौकार मिळाला असता, परंतु हा नैसर्गिक अडथळा सर्वांसाठी असणार आहे. आणि ह्या नैसर्गिक अडथळ्यावरती मात करून जो संघ जिंकेल त्यालाच आपण या स्पर्धेतील विजेता संघ म्हणून देखील घोषित करणार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा साहिलच्या बॅटमधून कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अर्थात गॅपमध्ये ढकललेला चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय. तद्वर आपण पाहिलं तर आणखीन 2 धावा पूर्ण केले जातात. धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार. रोटरी बिग 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 षटकार. जसं आपण पाहिलं या षटकारासाठी सूरज जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. साहिलच्या बॅट मधून आणखीन एक सूर्य एक फटकार. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर मिड ऑफच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं. धावसंख्या आणखीन 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 21 21 धावा. यस, आपण पाहिलं तर लासा कंपनीच्या प्रत्येक खेळाडूसाठी कंपनीचे डायरेक्टर आदरणीय मिथुन जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि सूरज जाधव यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपयाचा मानकरी ठरला. इथे मात्र साहिल, ओ इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातो डीप मिडअपच्या पट्ट्यात, इथे मात्र रोखलं जातं की पाहूया. यस, मस्तक फेदस्तक, मस्तक फेदस्तक, अत्यंत सुरेख चौकार येताना आपण पाहतो. धावसंख्या 4 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 25. सुरुवात अत्यंत आपण पाहिलं तर अत्यंत स्लो सुरुवात झाली होती. 2 चेंडू डॉट येताना आपण पाहिलं होते. तदनंतर बोथ एंड आक्रमण, दोन्ही बाजूने आक्रमण केलं जातं. एका बाजूने आपण पाहिलं तर साहिल, तर दुसऱ्या बाजूने समीर. अत्यंत सुंदर पार्टनरशिप या स्पर्धेतील, आतापर्यंत सर्वात मोठी पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय. इथे मात्र समाचार घेतला जातोय, नक्कीच करणवरती आक्रमण केलं जातंय. 25 धावा फलकावरती लागले आहेत. पावर प्ले जे षटक संपलेत, क्षेत्ररक्षण देखील पांगवलं जात आहे. पुढचा चेंडू आखूट टप्प्यात, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 26 धावा. अर्थातच
हे महागड षटक आहे. पहिल्या षटकात धावा येताना आपण पाहिल्या होत्या, नो डाऊट 10, तदनंतर या षटकात आतापर्यंत 16 धावा झाल्यात. षटक संपल्याची खूण करतात पंच, 13 सरासरीने आतापर्यंत 26 धावा कुठल्या जात आहेत. जबरदस्त धावसंख्या आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो विकास. पाहूया आपल्या संघासाठी विकास घडवणार का संघ अडचणीत आहे. तब्बल 26 धावा कुठल्या 2 षटकात. आणि इथे मात्र नक्कीच कोणा एका गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु दोन्ही बाजूकडून खतरनाक बॅटिंग पाहायला मिळते. इथे पण पाहिलं तर क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 30 षटक आहे. इथं आपण पाहिलं तर विकास स्ट्राईकवर आपण पाहिलं तर पुन्हा त्या सलामीचा फलंदाज आपण पाहिलं तर समीर एक तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. जसा चेंडू तसा नाही, खराब चेंडूवरती आपण पाहिलं तर आक्रमण, तदनंतर चांगल्या चेंडूला सन्मान ह्याला म्हणतात क्रिकेट. आतापर्यंत ह्या 2 चेंडूवरती 2 सिंगल्स येताना आपण पाहिल्यात. धावसंख्या फलकावरती लागते मित्रांनो. 28 धावा धावातील षटक क्रमांक 3 थोडंसं रोखण्याचा प्रयत्न केला जातोय विकासच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका, परंतु मिळणार फक्त आणि फक्त एक धाव. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 29 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. कारण मित्रांनो ज्या प्रकारची आक्रमक सुरुवात झाली होती पहिल्या 2 षटकात तब्बल 26 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर षटकात 3 चेंडूवरती 3 धावा दिल्यात. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे तो विकासच्या माध्यमातून. म्हणून सेट बॅट्समन आहे साहिल. साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे. परंतु इथे मात्र नक्कीच इथं आपण पाहिलं तर 2 धावा मात्र घेतले जात आहेत. एक कठीण असा झेल होता, परंतु चांगले प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने. झेल मात्र सुटतोय. त्याचं रूपांतर मात्र होते 2 धावांमध्ये. धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 31-31 धावा स्कोरबोर्ड वरती धावले जात आहेत. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 31 अर्थात पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल तो साहिल. गोलंदाजी करतो नक्कीच विकास. पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातंय, फेकलं जातंय. तदबर आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 वाढते. संघाची स्थिती आपण पाहिलं तर 32 धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. लासा कंपनीचे 2 खेळाडू डायरेक्टर मिथुन जाधव यांचा हा संघ अतिशय सुरेख कामगिरी करतायत. मिथुन जाधव आपण पाहिलं तर मुंबईतून लाईव्ह या सामन्याचा आनंद घेतील देख घेताना आपण पाहतोय. कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं तर ऑलरेडी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तदनंतर सूरज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. सुरेख फलंदाजी आपण आतापर्यंत 3 षटकामध्ये पाहिली. शेवटचे षटक टाकण्यासाठी कोण येतोय तोपर्यंत ऐकूया. पाहत राहा ऐकत रोटरी क्लबचा एक क्रिकेटचा एक जबरदस्त थरार. तोपर्यंत डीजे तुम्हाला संधी दिली जाते. डीजे बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये. साहिल एक षटकार 2 चौकारांच्या मदतीने 21 धावांवरती खेळतो. त्याला साथ देणारा इथे आपण पाहिलं तर नक्कीच समीरची देखील बॅटमधून 2 चौकार येताना पाहिले. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर प्रफुल. ओहो इथं आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या फलकावरती लागली जाते. अर्थातच इथे आपण पाहिलं तर आजच्या या सत्रात सगळे लो स्कोरिंग मॅच आपण पाहिलेत. आणि ही पहिलीच मॅच आहे. आपण एक हाय स्कोरिंग देखील मॅच पाहिली होती घराची, ज्यांनी 44 धावा केल्या होत्या. इथे देखील हे मोठे फटके आहेत, परंतु इथे फक्त डिक्लेअर मध्ये 1 जास्त काही मिळणार नाही. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 35 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. आतापर्यंत इथे आपण पाहिलं तर 3 सामने असे झाले होते की 28 धावा त्यांना चेस करायच्या होत्या. आणि इथे आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या आहे. पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका आहे. इथे मात्र चेंडू जातोय. नक्कीच रोखलं जातोय. धावा वाचवले जात आहेत संघासाठी. मोठं आक्रमण होतं.
मिडॉनच्या पट्ट्यात मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या आणखीन दोनने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर डावातील शेवटच्या आणि अंतिम षटकात धावसंख्या फलकावरती लागते 37 धावा फलकावरती लागल्यात. पाहूया 40 ते 45 धावा फलकावरती लावले जाणार का. कारण ह्या षटकातील 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. राईट टॅप होर्ड विकेटचा मारा. इथं मात्र सुरेख फटका आहे. पुन्हा एकदा मिडॉपच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसऱ्या कॉल धावेसाठी दिला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 39 धावा पूर्ण केले जात आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सलामीच्या विकेटसाठी आपण एक जबरदस्त पार्टनरशिप पाठवतोय. हायएस्ट पार्टनरशिप या स्पर्धेतील आजच्या दिवसामधील आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी आहे. सुरुवात केली होती नक्कीच समीरने. तदनंतर साहिलकडे आक्रमण स्ट्राईक मिळाल्यानंतर मात्र त्याने मागे वळून न पाहता जबरदस्त धाव संख्या आपल्या संघासाठी करताना आपण पाहतोय. नक्कीच साहिल पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे. इथे मात्र जीवदान देखील मिळत आहे साहिलला. म्हणतात ना मित्रांनो, नशीब देखील बहादुरांना साथ देत असतं. साहिलला देखील जीवदान मिळतंय. 2 धावा देखील मिळत आहेत. 40 देखील पल्ला पार केला जातोय. 41-41 धावा फलकावरती लावले जात आहेत. अतिशय सुंदर धाव संख्या म्हणावी लागेल. धावातील शेवटचा चेंडू. ह्या चेंडूवरती किती धावा येणार? निर्णायक चेंडू आहे. पुन्हा एकदा प्रफुल राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. साहिलच्या बॅट मधून निघालेला फटका. हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होतंय नक्कीच डीप मिडॉपच्या पट्ट्यात. इथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. इथं फक्त चौकार षटकार नाही तर सिंगल डबल्स देखील येताना आपण पाहिले आहेत. आणि इथं मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र हा फलंदाज बाद झालाय. या दोघांच्या दरम्यान इथे आपण पाहिलं तर सलामीच्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 42 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड होताना पाहिली. त्याच्यामध्ये वन मॅन शो आर्मी आपण पाहिला होता साहिलचा. तर दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं होतं समीरने जबरदस्त. आणि इथे मात्र टार्गेट सेट केले 43 धावा करावे लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि अर्थातच लासा कंपनीचे 43 धावा फलकावरती लावले जात आहेत. 44 धावा करावे लागतील. रडा केमिकल्सच्या माध्यमातून देखील एक सामना झाला होता सकाळच्या सत्रात. तेव्हा देखील 44 धावा ठेवल्या होत्या घरडा केमिकलने प्रतिस्पर्धी लक्ष्मी ऑर्गॅनिक संघासमोर. परंतु लक्ष्मी ऑर्गॅनिक हा संघ हा सामना 10 धावांनी पराभूत झाला होता. त्याची पुनरावृत्ती होणार का पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रोटरी कप वतीने एक भव्य आणि दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय, साक्षीदार होतोय. तोपर्यंत ऐकूया ऋषीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. करतो नाणेफेकीसाठी या विनंती ऑर्गॅनिक आणि रिव्हर साईट दोन्ही संघाच्या कर्णधार आपणास विनंती. आपण नाणेफेकीसाठी या टॉस का बॉस जो मंच आपण पाहतोय, टॉस का बॉस जो मंच आपण पाहतोय त्या दिशेने आपण नाणेफेकीसाठी या. प्लीज विनंती असेल गटातील आजचा शेवटचा सामना असेल. तदनंतर दुसऱ्या गटातील सामन्यांना सुरुवात होईल. दोन्ही संघ कर्णधार ताबडतोब टॉस का बॉस साठी या प्लीज.
या सीत आपण पाहिलं तर सचिन शर्मा कर्णधार म्हणून रिव्हर साइड चे इथे आपण पाहतो हे सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर सज्ज होतोय अशोक स्ट्राइक ची जोडी मैदानात आपण पाहतोय करण आणि शुभम अशी जोडी. ओ इथे मात्र सुरेख फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा रेखा पार आर पार रोटरी क्लब दणदणीत खणखणीत जबरदस्त चौकार. साइड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू अत्यंत खराब चेंडू अशोकचा अपवाली स्वरूपाचा चेंडू होता. मित्रांनो आपण हे पॉवर प्ले षटक टाकतं याचा विचार करा कारण 38 सर्कलच्या बाहेर फक्त दोनच क्षेत्ररक्षक आहेत. इथे आता आपण पाहतो एक लॉनकॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक घेतला जातो एक खेळाडू आपण पाहतो मिड ऑफच्या पट्ट्यात. नियमानुसार मॅन्डेटरी पॉवर प्ले हे पहिलं षटक आहे सो सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. आपण पाहतो 9 खेळाडू अशोकचा पुढचा चेंडू राईट ओ इथे मात्र इनसाइड एज होती बॅट चिकट घेऊन आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या आणखीन एक ने वाढते धावसंख्या होते 5-1 बिग टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी आपण पाहिलं तर साहिल आणि समीर आणि सुरेख पार्टनरशिप दिली आपल्या संघासाठी. इथं मात्र गोलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. क्रिकेट हा क्रिकेट आपण म्हटलं तर एक सांघिक खेळ आहे सर्वांना चांगली कामगिरी करावी लागेल. अशोक राऊंड विकेटचा मारा असणार आहे. पुन्हा एकदा इनसाइड एज एकदा मात्र मी ते धावसंख्या एक ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 6 डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर नक्कीच हे षटक क्रमांक पहिलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र एक चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. जो व्ही मध्ये खेळणारा खेळाडू आहे जशी फलंदाजी केली होती साहिलने त्या फलंदाजांच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहिल्या क्रॉस बेटने जो खेळायला जाणार मित्रांनो त्याचे कट लागणार थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडू जाणार असं चित्र देखील आपण पाहतोय. आणि 44 धावांचा एका बिग टार्गेटचा पाठलाग करताना धावसंख्या बिन बाद 6 करण आणि शुभम अशी जोडी आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आहे पुलचा फटका आहे पाहूया इथे मात्र नक्कीच ओहो सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण आहे. मी तर म्हणतोय की आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा ह्या खेळाडूने वाचवल्यात म्हणून माफ करा सुंदर आणि बिटवीन द विकेट आहे त्या धावसंख्या 3 होते. इथे आपण पाहिलं थोडंसं महागडं षटक आहे धावसंख्या फलकावती लागते 9 धावा कारण इथे आपण पाहिलं एका एका धावेला फार महत्व आहे. क्रिकेटच्या पटलावरती एका धावेने इतिहास घडताना इतिहास बिघडताना आपण पाहिला आहे. दोन्ही कंपनी एक जबरदस्त दोन्ही संघ आहेत बेस्ट वर्सेस बेस्ट असा ही लढत आपण पाहतोय दुपारच्या 17 आणि चांगली सुरुवात आहे. म्हणजे 44 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला जर 11 सरासरीने धावा करायच्या असतील तर ही सुरुवात मात्र अत्यंत प्रभाव आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा अशोक राऊंड विकेटचा ह्यावेळी मात्र असणार आहे शुभम. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेचा वेध घेताना क्षेत्ररक्षक पुढे चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे चेंडू जिंकतोय क्षेत्ररक्षक हरतोय चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. लासा कंपनीचा जो खेळाडू कोणी विकेट मिळवेल त्याला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर साहिल हा 1500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. डायरेक्टर मिथुन जाधव यांच्याकडून 1000 सूरज यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जा. इथं मात्र आणखीन एक सुरेख फटका आहे. इथे नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा मिडऑफच्या पट्ट्यात एक धाव घेतली जाते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट परंतु तितकेच चांगलं फेक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या फलकावरती लागतायत 14 धावा. अशा प्रकारे एक मोठं आणि महागडं षटक संपतंय आणि आता मात्र समीकरण बदलतंय. बघा 11 सरासरी होती तुम्हाला 4 षटकांमध्ये 44 धावांची करताना गरज आता मात्र शेवटचे 18 चेंडू आहेत आणि तुम्हाला करावे लागतील इथून मात्र अर्थात 30 धावा म्हणजे ती सरासरी येऊन पोचते ती 18 चेंडू 30 धावा गरज आहे. 14 धावा फलकावरती लागल्यात आणि इथे आपण पाहिलं तर आता 18 चेंडूने जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. चांगलं प्रत्युत्तर दिलं जातंय सुप्रिया केमिकलच्या माध्यमातून. त्यांनी देखील दाखवून दिले की तुम्ही मित्रांनो मैदानात खेळायसाठी आलायत जिंकण्यासाठी आलायत तर आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय आम्ही देखील खेळण्यासाठी आलोय.
एक चांगली लढत मात्र नक्कीच पाहायला मिळते. सुरुवात अतिशय छान अशोकवर आक्रमण केलं जात आहे, काही ठिकाणी मिसफील्ड काही ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना पाहिलं आणि इथून मात्र नक्कीच 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. आपण पाहतोय मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा, कुठे जाऊ नका. रोटरी क्लब लोटे आणि घरडा केमिकल लिमिटेड आयोजित रोटरी घरडा इंडस्ट्रियल क्रिकेट टूर्नामेंट 2024 पर्व 29व्या वर्षात पदार्पण करत असताना अत्यंत दर्जेदार घरडा. आपण पाहिलं तर लोट्यातील ज्या जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना इथे खेळण्याचं एक व्यासपीठ दिलं जात आहे. गोलंदाजी मार्गावर इथे आपण पाहिलं तर आशिष राणी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो आहे. 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. 18-30 समीकरण आहे. स्ट्राईकवर पण आपण सलामीची जोडी अत्यंत सुरेख फलंदाजी आहे. करण नॉन स्ट्राईकला पण पाहिलं शुभम. सामना 50-50 आहे, मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना आपण पाहिलं तर संधी आहे. राणींचा पहिला चेंडू अटेम्प्ट ओव्हर द विकेटचा मारा असेल. बन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलेला चेंडू होता. पंत सांगतात येस इट इज नो. ग्राउंडच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. अत्यंत खराब सुरुवात आहे राणींची. गती देण्याच्या नादामध्ये भरकटतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये लाईन आणि लेंथ महत्वाची आहे. तुम्ही चेंडूला गती देण्याच्या नादामध्ये दिशाहीन गोलंदाजी केली जरी तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त असला तरी उधळपट्टी करून चालणार नाही. उघड्या डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. कारण हे फ्री हिटचा चेंडू आहे, ऑफर आहे. इथं आपण पाहिलं तर इन साइड पंतांकडे जोरदार अपील केलं जात आहे. पंत सांगतात, पंतांनी अपील फेटाळून लावलंय. पंत सांगतात की यस इट इज वाईट. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या फलकावरती लागते, अर्थात आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती लागते 16 धावा. आपण पाहिलं तर यस आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू जी सांगता मात्र होते, कारण नो चेंडू असल्यामुळे विकेट मात्र मिळणार नाही आहे. पुन्हा एकदा राणीम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय, त्याचं कारण म्हणजे पॉवर प्ले तर पहिलं षटक संपलंय. पुढचा चेंडू राईट टॅप फॉर द विकेटचा मारा. आकुट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र हवेत आहे. पाहूया झेल होतो का. इथे मात्र सुंदर झेल टिपला. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ. यस मधुर संगीत बजता हुआ. लासा कंपनीचे डायरेक्टर मिथुन जाधव यांच्या माध्यमातून जो संघ इथे मैदानात आपण पाहतोय, लासा कंपनी अर्थातच राणीम, त्याला 100 रुपयाचं पारितोषिक ऑन होत आहे. कारण प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिलं तर सूरज जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऑलरेडी डायरेक्टर मिथुन जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय साहिलला. सूरज यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. तर दुसरा मानकरी ठरतोय राणीम, ज्याने आपल्या ह्या षटकात फलंदाजाला बाद केलंय. चांगली सुरुवात आहे राणीपची. आपण पाहिलं तर पहिला चेंडू नो टाकला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. कोण आहे का गोलंदाजाला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला जर पुढच्या सामन्याचं तिकीट कन्फर्म करायचं असेल, तुम्हाला पुढच्या सत्रात खेळायचं असेल, तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. डू ऑर डाय, कारण ही स्पर्धा बाद फेरीची स्पर्धा आहे. डू ऑर डाय, एकच संधी एका संघाला एकच संधी मिळणार. कारण इथे आपण पाहिलं तर बाद फेरीची स्पर्धा आहे. जिंकेल तो टिकेल, हरेल तो बॅक टू द पॅवेलियन, घरचा रस्ता बघावा लागेल. इथं आपण पाहिलं तर करंटची विकेट काढणाऱ्याला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे पंतांच्या हात पुन्हा फैलावले जातात. आणखीन एक स्पर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 17. करण एक आक्रमक बॅटर आहे मित्रांनो, त्याच्यासाठी पारितोषिक ऑन होतंय. करंटची विकेट काढणाऱ्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे चंदन गवळी यांच्याकडून. हो इथं मात्र भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. जबरदस्त वेग आहे. कभी खुशी कभी गम असं षटक पाहायला मिळतंय. कधी स्वयर कधी नो, कधी चांगला चेंडू कधी विकेट, परंतु व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. गती आहे इथे आपण पाहिलं तर पाटा विकेट देखील आहे.
पाट विकेटवर ज्या ज्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केले त्या त्या गोलंदाजाला मित्रांनो इथे आपण यशस्वी होताना पाहिलंय, धावा रोखताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी असणाऱ्या पंतांच्या उजव्या बाजूने रोड एंड कडून गोलंदाजी करतोय राणीम. ओहो आणखीन एक भांडट वेगाने टाकलेला चेंडू होता. काय गोलंदाजी आहे, काय लाईन आहे, काय लेंथ आहे सुरेख. कसं असतं माहितीये का क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला जेव्हा एखादी विकेट मिळते ना तेव्हा त्याचा आत्मविश्वास उंचावतो, तर नंतर त्याच्यानंतर चांगली कामगिरी देखील होते. एकदा लाईन आणि लेंथ पकडल्यानंतर हा खेळाडू मागे वळून न पाहता चांगली गोलंदाजी करतोय. डाव संख्या 17. मित्रांनो 17 म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती म्हटला जातो खतरा, आणि हा खतरा कोणासाठी ठरणार पाहूया. करणची विकेट घेईल त्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऑलरेडी राणीम 100 रुपयाचा मानकरी देखील ठरला आहे. राऊंड विकेटचा मारा फुलटॉस चेंडू आहे. इथं आपण पाहिलं तर एक धाव मात्र मिळते. धाव संख्या आणखीन एकने वाढते. धावसंख्या 2 धावसंख्या फलकावरती लागते, अर्थातच 19 धावा. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे दुसरं षटक आहे. 19 धावा फलकावरती लावले जात आहेत. इथे आपण पाहिलं तर करंट स्ट्राईकवर आहे. डावखुरा फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज म्हणजे समीकरण असतं डोकेदुखी. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक नोट चेंडू. अति आपण म्हणतात ना अति घाई आणि संकटेत नेई अशा प्रकारची गोलंदाजी. एक्स्ट्रा एफर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूला गती देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे दिशाहीन गोलंदाजी. परंतु इथे बोनस अवंतर स्वरूपात मात्र मिळतोय नक्कीच सुप्रिया केमिकल सुप्रिया लाईफ कंपनीला. आणि इथून मात्र धावसंख्या आणखीन एक ने वाढते. स्थिती 20 धावा फलकावरती लागते. डावातील षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं षटक आहे. धावांची सरासरी अतिशय सुरेख राखले सुप्रिया लाईफ कंपनीने. इथे आपण पाहिलं तर 9 चेंडू आहे. पुन्हा एकदा स्वर इथे वाईट बाईज अशा 2 धावा मिळतात. अत्यंत खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण आहे. कारण मला असं वाटतं की 44 धावा म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती जास्त धावा नाहीत. कारण ह्या मैदानावरती मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील आपण होताना पाहिला आहे. परंतु अतिशय खराब गोलंदाजी. 2 9 चेंडू टाकले त्या षटकात. फ्रीट देखील कंटिन्यू असणार आहे ह्या चेंडूवरती, कारण हा वाईट चेंडू देखील होता. याचा अर्थ धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या होती 22 धावा. एक चेंडू एक महत्वाचा आहे, कारण या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो कशाप्रकारे टाकला जातोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर करण डावखुरा फलंदाज राऊंड विकेटचा मारा असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद नाही माफ करा फ्रीट होती. ठीक आहे. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक अनाउन्समेंट डायरेक्टर कंपनीचे अर्थातच लासाचे त्यांच्याकडून एक अनाउन्समेंट माझ्यापर्यंत आले. साहिल जाधव हे या टीमचे टीम मॅनेजर आहेत. जी जर का हा संघ जिंकला टीम मॅनेजर साहिल जाधव यांना मिथुन जाधव डायरेक्टर लासा कंपनीचे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कारण त्यांनी टीम मॅनेजर म्हणून एक जबरदस्त टीम तयार केले साहिल जाधव यांनी. आणि त्यांचा संघ जर जिंकला तर साहिल जाधव टीम मॅनेजर यांच्यासाठी मिथुन यांच्याकडून डायरेक्टर मिथुन लासा कंपनीचे यांच्याकडून तब्बल आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आता बघा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा 11 सरासरी राखले. 12 चेंडू 11 धावांची सरासरी. मित्रांनो रोटरी क्लब आयोजित भव्य दिव्य टूर्नामेंट एक स्पर्धा आपण पाहतोय. लोटेच्या या ऐतिहासिक मैदानावरती गतवर्षी याच मैदानावरती लोटेच्या चषक देखील लाख मुलाचा संपन्न झाला होता. एकापेक्षा एक टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे आपण पाहिले होते ह्याच मैदानावरती. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. निम्मा पल्ला पार केला आहे. निम्मा पल्ला अद्यापही पार करायचा आहे. परंतु करण इथे अत्यंत महत्वाचा असा फलंदाज आहे. करणची विकेट बाद करेल त्याला तब्बल आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किरण ठसाळे यांच्याकडून समाधानने जर का पहिल्या बॉलला विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बावीस झाला 44 करायचा आहे.
समाधान नाव समाधान आहे, समाधान समाधान कारण कामगिरी देखील करावी लागेल। राउंड विकेटचा मारा आहे इथे, मात्र मोठा फटका आहे, पाहूया चेंडू हवेत आहे इथे। ओ हो हो, तुम्ही झेल कोणाचा सोडलाय? ओ हो, तुम्ही करण सारख्या फलंदाजाचा झेल सोडताय। मित्र म्हणून कॅच नव्हे हा, तर मॅच सोडलाय। कारण करण एक आक्रमक बॅटर आहे आणि मयूर एक आक्रमक बॅटर आहे, आणि तिथं पहा अगदी होम डिलिव्हरी होती, हलायला देखील जागा नव्हती, जाऊन चेंडू हातात विसावला होता, परंतु इथे म्हटलं जातं ना मित्रांनो, पकडू कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस, कॅच छुटा मॅच छुटा, कित्येक वर्ष समालोचन करतो मित्रांनो, इथे मात्र एक महत्वाचा असा झेल होता। पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा पाहूया त्याच दिशेने चेंडू जातोय, इथे मात्र फलंदाज बाद, इथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही आहे। दॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ और एक बार फिर से मधुर संगीत बजता हुआ। चला हरिय पटापट, या गटातील आणखीन एक सामना बाकी आहे। विनती ऑर्गॅनिक विरुद्ध रिव्हरसाईड, सचिन शर्मा कर्णधार नाणेफेक जिंकून सांगतात की आम्ही यस, आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। ते देखील लोट्यातील सुपुत्र आहेत, आवाशीशी बिलॉंग करणारे आहेत, आणि इथं पण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठे खेळाडू त्यांच्या संघातून येताना आपण पाहिलेत। गटावरचा लोटे चषक देखील सचिन शर्मा यांच्या संघाने जिंकला होता, कृष्णापासून ते अगदी सर्व खेळाडू एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू होते। समाधान राउंड विकेटचा मारा करतोय, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे इथं, मात्र एकदा मात्र मी ते धावसंख्या एक ने वाढते। संघाची स्थिती आपण पाहिली तर फलकावरती लागते 27 धावा, 9 चेंडू 17 धावांची गरज काय मॅच आपण पाहतोय आजच्या सत्रात। मित्रांनो, हे रोटरी क्लबचे जे सामने आहेत ना, ते प्रत्येक सामना अत्यंत दर्जेदार होताना आपण पाहतोय, कारण ज्या प्रकारचं नियोजन आहे, ज्या प्रकारचं आयोजन आहे, अत्यंत सुरेख असं नियोजन आयोजन आणि सर्व कंपनीने घेतलेला सहभाग या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, प्रमुख ज्या कंपन्या त्यांना इथे प्राधान्य दिले जात आहेत। समाधानचा पुढचा चेंडू असणार आहे, स्ट्राईकवर आहे करण घाग, स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर करण पवार, इथं आपण पाहिलं अत्यंत खराब नावामध्ये समाधान आहे, पण असमाधानकारक कामगिरी आपण त्याची पाहतोय। इथून गोलंदाजी करावी लागेल, इथून मात्र 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। मॅच ऑन आहे, दोन्ही संघांना समान संधी आहे, इथे मात्र हे षटक अत्यंत महत्वाचं आहे। शेवटच्या षटकात किती धावा डिपेंड करण्यासाठी ठेवणार, दर्शवणार हे समाधानचं षटक आहे। आखूड टप्प्याचा चेंडू आहे इथे, मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, बिग बिग रोटरी क्लब टायमिंग षटकार। इथे आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू, कारण केवढा मोठा बिग षटकार, आजच्या दिवसातील सर्वात आउट ऑफ द पार्क बिग षटकार पाहायला मिळतो आहे। आता मात्र 10 धावांची गरज आहे। समाधान आपण पाहिलं तर अत्यंत खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, इथे मात्र अचूक लाईन आणि लेंथवरील समाधानने ह्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं, तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। किरण ठसाळे यांच्या माध्यमातून ए टीम ऑन होते समाधानसाठी। पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा असेल, आखूड टप्प्याचा चेंडू आहे इथे, मात्र पुलचा फटका आहे, आणि इथे मात्र नक्कीच आणखीन एक झेल सुटला जातोय, जीवदान मात्र मिळत आहे। अत्यंत खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। हा झेल टिपणं फार महत्वाचं होतं मित्रांनो, कारण सामना एकदम क्लोज, अतिशय आक्रमक फलंदाजी चालू आहे, आणि फलंदाजी रोखण्यासाठी काय उत्तर असेल तर कॅचेस घेणं। इतर म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जितो मॅच, इतर एकामागोमाग एक झेल सुटले जात आहेत, सोपेच झेल आहेत, असं नाहीये की प्रयत्न करावा लागतोय। 7 चेंडू 7 म्हणजे घात,
आठ आणि कोणाची लागणार वाट, सात चेंडू आठ धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेखा पार आर पार, बिग 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 आउट ऑफ द पार्क षटकार, रोटरी षटकार डीज आहे.